बातमी आहे, लस घेतल्यानंतरही कोरोना झाला आहे। लस घेतल्याच्या 10व्या दिवशी पुन्हा त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे। शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लस देण्यात आली आहे। 50 वर्षीय कर्मचाऱ्याला पुन्हा कोरोनाची बाधा झाली आहे। कोरोनाची लस घेतली म्हणजे आपल्याला परत कधीच कोरोना होणार नाही अशा अभिर्वावात वावरणाऱ्या प्रत्येकासाठी नाशिक मधून आलेली ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या एका आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाची लस घेतल्यानंतर 10व्या दिवशी पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे। या घटनेनंतर लस घेतल्यानंतर सुद्धा प्रत्येकाने किती काळजी घेण्याची आवश्यकता आहे हे अधोरेखित झालं आहे। नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातच आरोग्य सेवक म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला लसीकरण मोहिमेनंतर 10व्या दिवशी कोरोनाची लागण झाली आहे। 50 वर्षांच्या या कर्मचाऱ्याला लसीकरण मोहिमेदरम्यान लस देण्यात आली खरी, मात्र त्याच्या घरातील 2 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं त्यांना देखील ते आता कोरोनाची लागण झाली आहे। किरण गोठूर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, काय अधिक माहिती द्याल? अतिशय महत्वाची बातमी म्हणावी लागेल नीलम। खरं तर कोरोना लस घेतल्यानंतर ज्यांना कोरोना होत नाही असं जर वाटत असेल तर त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे। कोरोना लस घेतल्यानंतर सुद्धा 10व्या दिवशी नाशिकमधल्या एका आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोना झालेला आहे आणि आता या ज्या आहे कर्मचाऱ्याला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। खरं तर अनेकांना असं वाटत होतं की कोरोना लस घेतल्यानंतर खरं तर कोरोना नाही होणार, पण अशा पद्धतीची ही घटना नाशिकमध्ये घडलेली आहे। कोरोना लस घेतल्यानंतर सुद्धा कोरोना ज्या एखाद्या व्यक्तीला ज्या ते लागू होऊ शकतो, त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावं, मास्क वापरावा अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। आता या कर्मचाऱ्याला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या संबंधी अधिक जे आरोग्य तपासणी असतील किंवा नेमकं ही लस काम केलंय की नाही या सगळ्या संबंधी अधिक जे इन्क्वायरी आहे ती डॉक्टर करत आहेत, वैद्यकीय अधिकारी करत आहेत, पण कोरोना लस घेतल्यानंतर सुद्धा कोरोना जे आहे ते लागू होऊ शकतो हे आपल्याला या घटनेतून पाहायला मिळत आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।